इलेक्शन नंतर आज पहिल्यांदाच कमळ मार्गे घड्याळाकडे आलेले स्वामी आणि साहेब प्रेमी तुतारी समर्थक भैयाराव बिगवन रोडच्या आर्या हॉटेल जवळ आमने सामने आले. गप्पा मारता मारता शाब्दिक खडाजंगी सुरू झाल्यावर त्याला सभेचं स्वरूप यायच्या आधी घटनास्थळी पोहोचून मी म्हणलं, झालंय आता इलेक्शन, जपू थोडं रिलेशन आणि होईलच की 4 जूनला कॅल्क्युलेशन. तोपर्यंत खाऊ थोडं पनीर, थोडं मटन, गार्डन एरिया आणि भारतीय बैठकीची पाहणी करून नेहमीच्या जागी सभा लावून ऑर्डर देऊन टाकली. शाकाहारी स्वामींना आलेल्या घड्याळासारख्या गोल मसाला पापडावरचे टोमॅटोचे तुकडे कमळाच्या पाकळ्यांसारखे वाटले. भैयारावांच्या टेबलावर जशी तंदूर मच्छी आली तशी त्यांच्या मनात तुतारी वाजली. मत खायला आलेल्या अपक्ष मटन मालवणी हंडीचा मी आणि भैयारावांनी बाजरीची भाकरी चुरून तर्रीबाज रश्यात कुसकरून समाचार घेतला. सांगता सभेला आजचे स्टार प्रचारक पनीर टिक्काची सभा शाकाहारी स्वामींकडे आणि मुर्ग मुसलमची सभा भैयारावांच्या ताटात भरल्यावर इकडून 4 तारखेला आम्ही जिंकणार असं स्वामी म्हणले की लगेच तिकडून भैयारावांनी आम्ही तर जिंकणारच पण आमचे कमीत कमी 5 खासदार येणार म्हणले. मी म्हणलं, तुम्ही किती भांडले तरी निवडून आपल्याकडे बारामतीकडेच येणार आहेत, त्यामुळे आपण आजच्या स्पेशल चिकन दम बिर्याणीवर फोकस करू आणि या चवदार बिर्याणीवर मनसोक्त ताव मारला. जाताना 4 तारखेला सुनेत्रा वहिनी जिंकल्या तर स्वामी तुम्ही पार्टी द्यायची आणि सुप्रियाताई जिंकल्या तर भैयाराव तुम्ही पार्टी द्यायची, तेही फक्त आर्या हॉटेलला, असं ठरवून आम्ही घरी परत निघालो. तर मंडळी, कोण जिंकेल 4 तारखेला, सुप्रियाताई की सुनेत्रा वहिनी? नक्की कमेंट मध्ये कळवा आणि मतमोजणी झाल्यावर पार्टीला हॉटेल आर्या पालखी महामार्गाजवळ बिगवन रोड बारामतीला जायला विसरू नका आणि फॉलो करत राहा फूडी स्वॅगरला.